पदावर एकनाथ शिंदेंनी मुहूर्त शपथ घेतली हे मला काय माहीत नाही, पण ते जेव्हापासून सत्तेवर आले आहेत त्या तेव्हापासून काही ना काही अघटित या शहरात आणि या राज्यात घडतंय, आणि त्यामुळं एकनाथ शिंदेंनी आता मुहूर्त तपासला पाहिजे की कोणत्या मुहूर्तावर त्यांना भारतीय जनता पक्षाने शपथ घेण्याचा सल्ला दिला, आणि त्यामुळं त्यांना ज्यांनी सल्ला दिला त्यांच्याविषयी देखील अलीकडच्या काळात त्यांच्या मनात शंका निर्माण व्हायला लागली आहे की मी इथं बसावं का बसू नये याविषयी बसवणाऱ्यांच्या मनात काय आहे ही शंका आज त्यांच्या मनात आहे. पण येणाऱ्या महानगरपालिकामध्ये आपण काँग्रेस आणि आपण नेहमी एकत्रित या शहरात आघाडी करण्याचा प्रयत्न करत होतो, काही ठिकाणी यश झालं काही ठिकाणी यश नाही आलं, पण आता आपण महाविकास आघाडीचे घटक आहोत त्यामुळे या शहरात महाविकास आघाडी जर झाली तर त्या ठिकाणी आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं आपली संख्या वाढवू शकू आणि त्या दृष्टीनं आपण सर्वांनी आपापल्या वॉर्डामध्ये अधिक पक्षाचं अस्तित्व जाणीवपूर्वक लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करावं. कधी निवडणुका लागू शकतात, सरकारला भीती आहे त्यामुळे सरकारातून निवडणूक लावत नाहीये. सरकारला ज्यावेळी आत्मविश्वास येईल की आपण आपल्या महाविकास आघाडीच्या बरोबर तुलनेनं एकत्रितपणाने लढाई करू शकतो आणि त्यांच्यापेक्षा जवळपास जाऊ शकतो किंवा पुढे जाऊ शकतो त्यावेळी हे सरकार निवडणुका लावण्याची शक्यता आहे. मग हा असा दिवस कधी येईल? आता काल अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांचा सत्कार करताना जी घटना झाली, लोकांच्या जर मतं लोकांची विचारली तर पुन्हा भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट यांचा अलायन्स आता पुन्हा खाली गेला. त्यामुळं प्रत्येक वेळी कोणत्या मुहूर्तावर एकनाथ शिंदेंनी मुहूर्त शपथ घेतली हे मला काय माहीत नाही, पण ते जेव्हापासून सत्तेवर आले आहेत त्या तेव्हापासून काही ना काही अघटित या शहरात आणि या राज्यात घडतंय, आणि त्यामुळं एकनाथ शिंदेंनी आता मुहूर्त तपासला पाहिजे की कोणत्या मुहूर्तावर त्यांना भारतीय जनता पक्षाने शपथ घेण्याचा सल्ला दिला, आणि त्यामुळं त्यांना ज्यांनी सल्ला दिला त्यांच्याविषयी देखील अलीकडच्या काळात त्यांच्या मनात शंका निर्माण व्हायला लागली आहे की मी इथं बसावं का बसू नये याविषयी बसवणाऱ्यांच्या मनात काय आहे ही शंका आज त्यांच्या मनात आहे. शेवटी स्वतःचं राज्य स्वतः निर्माण केलेलं राज्य असेल तर लोकांना काही तक्रार नसते, पण दुसऱ्या हातच्या हातात असणारं राज्य हिसकावून घेतलं तर मात्र महाराष्ट्रातली संस्कृती महाराष्ट्रातल्या जनतेचं मन अजूनही त्यांना संमती देत नाही हे विविध सर्वेमधून दिसतंय, आणि म्हणून आपली जबाबदारी आहे महाराष्ट्रात मगासपासून सगळ्या प्रमुखांनी जे मुद्दे मांडले ते शेवटपर्यंत पोहोचवण्याचं काम करा. आज अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या कार्यक्रमाच्या बाबतीत जे अघटित घडलं ते सरकारने निमंत्रित केलेलं होतं, सरकार त्याचा होस्ट होतं, सरकारने निमंत्रित करून 20 लाख लोकांचा समुदाय एकत्रित करण्याचं काम केलं आणि त्या ठिकाणी ही घटना घडली. आता हा उष्माघाताचा बळी आहे, उष्माघाताने लोकांचा मृत्यू झाला तर बसलेल्या सभेत कुणाचाही मृत्यू झालेला दिसत नाही, सगळे उठून बाहेर गेले त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला, म्हणजे हा उष्माघाताने झाला का स्टॅम्पेड झालं चेंगराचेंगरी झाली म्हणून मृत्यू झाला याची चौकशी झाली पाहिजे. एवढ्या मोठ्या प्रमाणात या सभा असा कार्यक्रम घेण्याची गरज काय होती याची चौकशी झाली पाहिजे. याची वेळ ठरवण्याची प्रयत्न कोणी केला याची चौकशी झाली पाहिजे, असा वेळ कोणी ठरवला याचा. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला, उष्माघाताने झालेला मृत्यू जागेवर शक्यतो झाला पाहिजे तसा झाला होतो युजुअली, पण तसं न होता बराच काळानंतर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाले, काही ठिकाणी तर व्हिडिओ एक बाहेर आहे तर त्या ठिकाणीच मृत्यू खाली पडलेले महिला आपण पाहिल्या, त्यामुळे याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. याची न्यायालयीन चौकशी करताना किमान 2 ते 3 जजेसच्या समोर याची चौकशी झाली पाहिजे, नाहीतर या हत्याकांडाचा या सगळ्या घटनेची जबाबदारी
एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर जाते हे विसरू नका, आणि हे जर सरकारने न्यायालयीन चौकशी लावली नाही तर हा प्रश्न धसाला लावायचं काम महाराष्ट्रातले विरोधी पक्ष करतील हा मला विश्वास आहे। खरं म्हणजे आज आपण सर्वजण मोठ्या संख्येने आलात। 1 मेला मुंबईमध्ये महाविकास आघाडीची सभा होणार आहे। या सभेसाठी आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी विभागीय सभा आपण घेतोय। 2 सभा झाल्या, औरंगाबादची सभा प्रचंड झाली, नागपूरची सभा देखील प्रचंड झाली, मुंबईमध्ये होणारी सभा ही देखील प्रचंड महाप्रचंड होणार आहे, आणि त्या सभेला तुम्ही उपस्थित राहायचंच आहे। पण ते उपस्थित राहत असताना आपल्या सर्व समर्थकांना देखील त्या सभेत येण्याचं निमंत्रण देण्यासाठी पक्षाच्या वतीनं जास्तीत जास्त लोक कशी त्या ठिकाणी येतील यासाठी आपण सर्व आपल्या वॉर्डातून आपल्या बूथवरून जास्तीत जास्त मतदार कसे त्या सभेला येतील हे बघण्याचं काम करावं। आणि वज्रमूठ सभेसाठी 1 तारखेला आपण राष्ट्रवादी काँग्रेस ताकदीनं त्यात सहभागी व्हावी अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो। मोठ्या संख्येनं इथं आलात, मला बोलण्यासारखे विषय मगासपासून सगळ्यांनीच कव्हर केलेले असल्यामुळं मी फक्त राखीताई तुमचं अभिनंदन करेन की तुम्ही प्रयत्नपूर्वक एक अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतला। नरेंद्र राणे आता उरलेल्या 3 जिल्ह्यांचा देखील कार्यक्रम त्यांच्या भागामध्ये असाच घेतील। साहेबांना आम्ही विनंती करणार आहोत की आणखीन 1 दिवस असाच त्यांनी आपल्याला द्यावा, म्हणजे आपल्या 3 उरलेल्या जिल्ह्यांची देखील शिबिर असंच घेता येईल। त्यासाठी आपण सगळे सहभागी व्हाल। या ठिकाणी शिवाजीराव नलवडेंपासून आमच्या पवारांपासून सगळेच या ठिकाणी मान्यवर तिकडे कोपऱ्यात बसलेले आहेत, सकाळपासून बसलेले आहेत, आणि शिबिराचं जे चिंतन सकाळपासून चाललेलं आहे त्या चिंतनात तुम्ही सगळ्यांनी अतिशय उत्साहानं भाग घेतला, याबद्दल आपल्या सगळ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो। आणि पक्षाचा विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी पुढच्या काळात आपण प्रयत्नांची शिकस्त करावी एवढीच विनंती करतो। आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो, धन्यवाद।